Welcome children. Today's topic is From the Postbox to. Students, in the first term we have learned From the Postbox number 1, page number 41. मुलांनो, मागच्या सत्रामध्ये आपण पान नंबर 41 वरील From the Postbox 1 हा व्हिडिओ अभ्यासलेला आहे. And here we are going to learn from the postbox number 2, page number 46. आणि या व्हिडिओमध्ये आपण from the postbox number 2 शिकणार आहोत. There is an instruction for us. Read the following and write your own messages. खालील संदेश वाचा आणि तुम्ही तुमचे संदेश लिहा. We always give greeting cards to your friends and relatives when they are going for any competition. आपले मित्र किंवा नातेवाईक जेव्हा एका परीक्षेला किंवा स्पर्धेला जात असतात तेव्हा आपण त्यांना अशा शुभेच्छा देत असतो. There was a match between A and B division of the fourth standard. चौथीच्या अ आणि ब तुकड्यांचा खेळाचा सामना होता. गौरव वॉज द कॅप्टन ऑफ ए डिव्हिजन्स टीम. गौरव अ तुकडीच्या संघाचा कर्णधार होता. ऑन द डे ऑफ द मॅच धिस इज व्हॉट ही गॉट फ्रॉम द पोस्टबॉक्स. सामन्याच्या दिवशी त्या पत्रपेटीतून अशा प्रकारचे संदेश मिळाले. द फर्स्ट वन इज डिअर गौरव, विश यू ऑल द बेस्ट फ्रॉम हिमानी. हिमानीने लिहिले होते, प्रिय गौरव, सर्व काही चांगलं हो अशी इच्छा करते. लेट्स रीड द नेक्स्ट कार्ड. बेस्ट ऑफ लक गौरव फ्रॉम दीपक. दीपकने लिहिले होते, गौरव तुला चांगलं यश मिळो. नेक्स्ट कार्ड्स. डिअर गौरव, आय विश यू ऑल द बेस्ट फ्रॉम द मॅच. मनीष. मनीषने लिहिले होते, प्रिय गौरव, या सामन्याकरता मी तुला शुभेच्छा देतो. लेट्स मूव द नेक्स्ट कार्ड. ऑल द बेस्ट गौरव, नेहा, फैज, सोनाली अँड अमित यांनी त्याच्यासाठी लिहिले होते, ऑल द बेस्ट गौरव, सर्व काही चांगलं हो. गौरव अँड हिज टीम ओन द मॅच. गौरव आणि त्याच्या संघाने तो सामना जिंकला. देअर फ्रेंड्स वे आर व्हेरी हॅप्पी. त्यांच्या मित्रांना खूप आनंद झाला. दे मेड अ बिग कार्ड फॉर गौरव अँड हिज टीम. त्यांनी गौरव आणि त्याच्या संघाकरता एक मोठे कार्ड बनवले. इट वॉज टू बिग फॉर द पोस्ट बॉक्स. ते एवढे मोठे होते की पत्रपेटीत टाकता येण्यासारखे नव्हते. दे कुड नॉट पुट इट इन द पोस्ट बॉक्स. ते कार्ड पत्रपेटीत टाकू शकले नाहीत. सो देअर टीचर पेस्टेड इट ऑन द वॉल ऑफ द क्लासरूम. म्हणून त्यांच्या बाईंनी ते वर्गाच्या भिंतीवर चिटकवले. धिस इज द बिग कार्ड. कॉंग्रॅच्युलेशन्स यू ऑन द मॅच. वी आर प्राऊड ऑफ यू. अभिनंदन, तुम्ही सामना जिंकलात. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. सो स्टुडंट्स, डीड यू अंडरस्टँड नाऊ हाऊ टू राईट ग्रीटिंग कार्ड्स. आता तुम्हाला ग्रीटिंग कार्ड कसे लिहायचे आहे हे समजले असेलच. देन राईट एनी वन ग्रीटिंग कार्ड्स टू युअर फ्रेंड्स अँड रिलेटिव्ह अँड शो टू युअर टीचर. आणि मग तुमच्या मित्राला किंवा नातेवाईकाला कोणतेही एक शुभेच्छापत्र तयार करा आणि तुमच्या वर्गशिक्षकांना दाखवा.